चार षटक असेल पॉवर प्लेचा पहिले षटक दोन षटक सीमारेषेला आपण बघू शकतो दोन षटक षट लॉन्ग ऑन मध्ये षटक तर दुसरा षटक डिपेंड विकेटला तर गोलंदाजी मार्ग मध्ये गोलंदाज असेल बॉलर्स बॉलर्स नेम सुनील सुनील भाने सो वेगमान गोलंदाज पॅवेलियन एंड कडून ऑन द स्ट्राइक ओमकार शेडे दुसऱ्या बाजूला फलंदाज असेल एका बाजूला ओमकार दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला भेट आपल्याला गणेश धनेश हा चांगला खेळाडू आहे नेवाळी संघाचा सलामीचा फलंदाज ओमकार शेडे पाहिजे चेडू बॅकफुटला येऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने गेलो गाडला चेडू ट्रॅव्हल झाले सीमारेषेला क्षेत्ररक्षक चेडू मागे धावतोय शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतोय तूपर्यंत दोन धाबा कंप्लीट केल्या स्वतःचं आणि संघाचं खातं कुळ केलंय फलंदाज ओमकारनं धावपळ खुळ झाला श्रीगणेशा झालं धाबांचं आपण पाहू शकतोय ओमकार शेट्टी एक चांगलं समालोचन देतोय मात्र इतना सलामीसाठी आलाय फलंदाजीसाठी आणि पहिल्याच चेंडूवरती स्वतःचं खातं खोळलं काही देखणा फटका दाखवलाय ओमकारनं पुन्हा एकदा ओमकार तयार आहे फलंदाजी मार्क मध्ये तर गोलंदाज पुन्हा एकदा सुनील पॅवेलियन एंड कडून अतिशय चांगलं खेळ होतोय मात्र आयोजक इलेव्हन विपक्ष भाई इलेव्हन असा सामना आपल्याला पाहायला भेटेल रविजंगम एष्टेक्षक आहेत स्क्रीन समोर बीट आपला क्षेत्ररक्षक येत आहे चांगलं झेल पहिला षटका ओमकार शेट्टे बॅक टू द पवेलियन बिग विकेट तर सुनीलने पहिल्या षटकात ब्रेक थ्रू मिळून दिलाय ओमकारला परतवला इथं ज्या ओमकारवरती भरपूर अपेक्षा होती ओमकारला की चांगला खेळ दाखवेन चार षटकामध्ये किमान 20 ते 25 धाबा सातत्याने शंतुर्णीने आजच्या दिवसामध्ये अशी दोन सामन्यांमध्ये फलंदाजी दाखवली आहे प्रत्येकी दोन्ही सामन्यामध्ये लगभग 85 आसपास दोन सामन्यांच्या दर धाबा आपण एकत्रित केल्या तर अप्रतिम सौ दर्जेदार पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी करावं याचं टायगर संघाचा खूप मोठं नाव आहे शंतुरने दाखवली फलंदाजी त्याचं रिप्ले असं वाटलं होतं की ओमकार देणार पुन्हा एकदा फलंदाज तयार आहे स्क्रीन समोर नो आउट वन बाउन्स ऑफ द लाइन फोर रन्स ग्रेट शॉट चौकार डीजी शिर्डी वाले आपण थांबता फलंदाजी करणार ह्या आयोजक इलेव्हन संघाला सुवर्ण संधी असेल विकेट चौकार किंवा षटकार हॅट्रिक संपादित करा 555 रुपयाचा रोख पारितोषिक आपल्याला दिली जाईल इथं कोणाकडून बाळा पाटील नेवळ यांच्याकडून तर पहा कुणाल शेठ मात्र यांच्याकडून सुवर्ण संधी तर राहुल भाई आपल्याला जर इथं झेल पकडला तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल राहुल एक्झॅक्ट फिल्डिंग कुठे करतायत पाहूया आपण डिपेंड विकेटला घेऱ्यामध्ये हा नाही ते काय क्षेत्ररक्षण जसं काही रियाज नाहीये ते हा पॅव्हिलियन सेट म्हणजे अनुभव आहे खेळत नसले तरी मग आपण खेळलो आहोत याचं प्रात्यक्षित मैदानावरती राहुल भाई यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं शॉर्ट मिड विकेटला अप्रतिम क्वालिटीनं भरले क्षेत्ररक्षण दिलं पुढे एकदा गोलंदाजी काय केली आहे सुनीलनं अद्यापर्यंत कोणताही अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये पुढे एकदा सुनील थोडासा ओव्हर पिच होता धनेशसाठी ऑन साईटला लॉक केले क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत नो मिस्टेक दिनेश होता चेंडू खाली अप्रतिम झेल फलंदाज बाद डीजी अंकुशला पुन्हा एकदा संधी देतोय किशोर जाधव प्रगती कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक आहेत त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपये असतील तर महेश दादांना देखील इथून पारितोषिक लावलं जाते पहा बाळा पाटील यांच्याकडून जर झेल आपण पकडला महेश दादा तर 500 रुपये असतील बक्षिस दिले जातील मात्र इथनं ती बक्षिस मिळण्यासाठी आपल्याकडे तो योगा एक येईल का मात्र राहुल भाई यांच्यासाठी झेलासाठी बक्षीस आली होती मात्र त्यांच्याकडे एक चेंडू केलाय या पहिल्या षटकात पुन्हा एकदा फलंदाज तयार अक्रॉस द लाईन चाला होता मात्र चेंडूची हाईट वेट खूप उंच होता चेंडू इथं मात्र एक्झॅक्ट एक पंचांनी बघितलं गेलं आणि चेंडू इथं आलाय निर्धाव तर अंकुश जाधव आपल्याला सुवर्ण संधी येतोय दिनेश भोईर आणि विजय पाटील यांच्याकडून षटकार जरी ठोकला तर तब्बल दोघांकडून सांगिक 1000 रुपये दिले जातील तोपर्यंत षटक संपलाय तोपर्यंत ऐकूया आपण डिझेम
ओके ओके डीजे आपण वाजवा आता अप्रतिम धून डीजे मास्टर यांच्या सकाळपासून आपण पाहू शकाल जितुभाई स्मृतीचे शक विसकोणास शानदार पर्व अप्रतिम आयोजन जयभोळे क्रिकेट संघ निवाळे यांच्या माध्यमातून पहा जे संघ स्वर्गीय रतन बॉ स्मृती चषकात क्वालिफाय झालेले तब्बल दोन संघ आतापर्यंत स्पर्धेमध्ये खेळले आहेत म्हणजे टायगर संघ अद्याप अस्तित्व आपलं कायम ठेवून जमलाय इथे स्पर्धेमध्ये आहे इथं मात्र जो मेगा फायनल्स मध्ये संघ खेळला होता तो वडवली बी विशाल पाडे यांचा संघ स्पर्धेत तो पहिल्या फेरीत बाहेर फेकले गेले त्यांना अप्रतिम असा सामना होता एका बाजूने सोनारपाडे संघाने त्यांना परास्त केलं असा स्पर्धेत चितुबाई स्पर्धेमध्ये मग तो काम जमले नाही त्या संघाला विशाल द बेस्ट इथनं या दोन्ही संघांना पुढे एकदा वेळेचा पाईपलाईन एंड कडून गोलंदाज सर गोलंदाज क्रॉस थोडासा ही झाला नाही मात्र ऑन साईडला ऑन ड्रॉय म्हणता येईल चेंडू येतो बॅकवर्ड्स डीप मध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत शिक्षण रविजंगम चेंडूला गॅदर करत आहेत तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत पहा पारितोषिक असतील ज्यावेळेस जे आपल्याला पारितोषिक द्यायचं आहे ना त्यावेळेस आपण या ज्यावेळेस जी क्रिया होईल आपल्याला ज्याच्यासाठी पारितोषिक द्यायचं म्हणजे तसं दृश्य जर मैदानामध्ये होत असेल तर आपण या आपण सांगा आम्ही इथे त्याचं पुकारणी करू पुकारतोय कधी तो बक्षीस दिले जातील पुढे एकदा बॉलर्स नेम काय गोलंदाजचं नाव हर्षल भूषण पहा फॉलोतर मध्ये क्षेत्ररक्षण इथे डायरेक्ट हिट दिली आहे फलंदाजाला परतावा लागेल धावपच्या रूपात लागलेला हा आणखी एक धक्का आयोजक संघाला डीजे थांबा इथं मात्र भूषण नवीन फलंदाज मैदान पहा इन टीम मधले खेळाडू खेळत आहेत मात्र भाई लिहून संघ काय इथं मात्र काही दडपण नाहीये भूषण गोलंदाजी करतो नवीन फलंदाज सचिन मैदानावरती येतोय पुढे एकदा भूषण पाईपलाईन एंड कडून यावेळेस चेंडू फुल टॉस होता जागा म्हणली आहे खेळण्यासाठी लॉंग ऑनला चेंडू कार्पेटचा माध्यम घेतलाय दुसऱ्या धाब्यासाठी सरकता तिथं अंकुश जबरदस्त रनिंग बिटवीन द गेट बारेच्या वेगाने दोन धावा कंप्लीट केल्यात इथं दोन धावपेने धावपळ पुढे सरकतोय आपण धावांचा विचार बराच सवेल तर आपण धावा बघितल्या नंतर पण 11 दुहेरी अंकामध्ये यावेळेस मात्र संघाची धाव जात आहे यावेळेस आयोजक 11 संघाची विपक्ष भाई 11 असा एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल रोख रक्कम 20,000 रुपयासाठी ही सळील लढत दोन संघांमध्ये मैत्रीपूर्वक सामना पुढे एकदा गोलंदाज भूषण शॉट ऑफ लेंथ हुशारीने खेळून काढलाय महेश मला वाटतं क्षेत्ररक्षक आहेत बंडू पत्रांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू थर्ड मॅन सीमरच्या पलीकडे चौकार डीजी तर पहा राजेश शेड पाडील यांचं जे कटआउट आहे त्याच्यावर चेंडू तर डायरेक्ट हिट झाला तर बाळा पाडील यांच्याकडून 555 रुपये दिले जातील फलंदाजांना इज अ गुड चांगल्या चांगल्या बातम्या येतात त्यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होतो चेंडू बॅट याच्यामध्ये अजिबात संवाद येत नाही चेंडू आलाय निर्धाव हा सुरेख गोलंदाजी मी म्हणेन आयोजक 11 विपक्ष म्हणजेच एका बाजूने आपल्याला पाहायला भेटते भाई 11 यांच्या संघाचे दोन गोलंदाज आतापर्यंत आपण मैदानावरती बघतोय पहिलं षटक अडलं सुनीलनं त्याच्यामध्ये 7 धावा आल्या 7 भूषण आतापर्यंत गोलंदाजी करतोय तब्बल आपण बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी ह्यावेळेस चेंडू पुढे एकदा मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला शॉट ऑन फुल करायचं होतं फलंदाजाला चेंडूने बॅट याच्यामध्ये पुढे एकदा संवाद येत नाही चेंडू तो निर्धाव दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकाखेरीज धावा लागतात धावपळीवरती दोन गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 15 धावा तोपर्यंत आपण ऐकूया डीजे चांगल्या स्वभावाचा आमच्या चितू दादाचा हल्लय चांगल्या स्वभावाचा आमच्या चितू जाधवचा
गोलंदाजी मध्ये परिवर्तन केले जातोय. इवन गोलंदाज बॉलर्स नेम अजय पाटील. हा खूप सुरेख क्रिकेट आतापर्यंत ज्याने आपल्या करिअर मध्ये दिले तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. 2 षटकार जर ठोकले अंकुश जाधवसाठी. पहा इथे बक्षीस किशोर जाधव यांच्याकडे येतात. जे काही सांगायचं असेल आपल्याला एकदा सांगून टाका. आम्ही सांगत राहू सातत्याने. मला समोरच थोडं करू दे. इथं मात्र जे बक्षीस असतील पहा अंकुश जाधव अंकुश जाधव सुवर्ण संधी आहे. षटकार ठोका महेश दादाने देखील इथं संधी असेल. दादा आपण जर झेल पकडला तर इथं पहा रविशंकर शिक्षणासाठी त्याने सातत्याने राहुल भाई जगदी इलेव्हन संघाच्या माध्यमातून काम दिलंय. तसा रियाज म्हणजे असलेला अनुभव कुठेतरी माणसाला म्हणजेच खेळाडूला कामा येतोय. आणि या सामन्यामध्ये चांगलं यशरीक्षण झालंय रविशंकरचं देखील आपण पाहू शकाल. थेट इष्टांच्या अगदी क्लोज आणि अप्रतिम यशरीक्षण दिलंय. काय क्षेत्ररक्षण दिलंय डिपेंडिंग केलं. आपण एकदा आशा पळवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. छोटं अतिरिक्त उचली घेतोय आणि चेंडू जाऊन बिसावतो यशरीक्षक हातामध्ये. चेंडूला निर्धाव तो बिल्कुल एक बड़ा मुकाबला मैदान के ऊपर. मगर स्टाइल्स खेलना चाहते थे. नहीं नहीं वो शफल होकर खेलना चाहते थे. लेकिन जब गेंद देती है बड़ी हिट. इस बीच पहले इन में गेंद स्टैंड में डिप मिड विकेट के ऊपर से 6 रन डीजी. ओके डीजे तर अंकुश जाधव आपल्याला इथे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहा किशोर जाधव आणि विजय पाटील आणि दिनेश भोईर यांच्याकडनं पहा 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. 1000 रुपये जमा करा आपण. इथं मात्र जे पैसे द्यायचे आहेत पहा. आणि जसा चांगले प्रयत्न केलेत कारण इथनं महेश दादा गायकवाड आपल्याला तरी सुवर्ण असेल. महेश दादा इथं जर झेल पकडलं तर बाळा पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. खूप मोठा षटकार. तर किशोर जाधव सर यांनी जर आणखी 2 षटकार ठोकले तर आणखी 1000 रुपये येतील. 1000 रुपये पण जमा करायचे होते. षटकारासाठी 1000 रुपये किती गरजेचं आहे. यावेळेसा चेंडू मात्र फलंदाज थोडा अधि फिरवतोय आणि चेंडू उशिराने येतोय. चेंडू आलाय निर्धाव. इथने अजय चांगली गोलंदाजी देतो. अजय इन संघातील खेळाडू आहे. फलंदाज बाद झालाय जे अंकुश याच्यासाठी बक्षीस लावली जात होती ते अंकुशला परतावा लागतोय. बंडाऊनसाठी फलंदाजीसाठी आला होता. डीजे पहा धावांचा विचार केले 35 ते 40 धावा म्हणू शकता. ज्या ओमकार शेट्टीकडून यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या कारण ओमकार बिना रियाजचा चांगली पंच ओव्हर पिच होता. मात्र मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न. फळंदाज झालाय वीट. निर्धाव चेंडू येतो. इथं येणारा चेंडू अजयने चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार आलाय तर पण त्या षटकामध्ये त्या व्यतिरिक्त कोणताही फटका फळंदाजाने दाखवला नाही. यावेळे सेम लाईन सेम लेंथ. तर चेंडू इथनं पुन्हा एकदा निर्धाव. षटक क्रमांक 3 संपलाय. पहा 3 षटकं फेकली. यावेळेस मात्र राहुल भाई 11 संघाच्या गोलंदाजाने योगेश. 3 षटकांमध्ये राहुल मी तुला सांगू शकेन राहुल भोईरे आहेत. साथी समालोचन सातत्याने ते 3 दिवस इथे चांगलं समालोचन देत असतात. परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असतात त्याच्या वेळेस राहुल भोईर एका बाजूला पाहू शकाल आपण. योगेश मडवी त्याच्यानंतर ओमकार सेट्टे त्रिकोणी संगमाचा आपल्याला समालोचनाच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला भेटतात. मात्र या ज्या तर पहा इथनं जे काही असेल तर मात्र ज्या अनुषंगाने त्यांचं समालोचन चांगलं होतं. समालोचक आहेत बोलायचंय. मात्र इथनं ज्या अपेक्षा होत्या ओमकारची चर्चा केली होती योगेश. तर हा तर राहुल तुला सांगेन ते ओमकारनं कसं खेळ करायला पाहिजे. तर लवकर बाद झाला राहुल.
नाही ओमकार ने मी तर म्हणेला जास्त मात्र अवेज घाई केली कारण का थांबून खेळण्याचं खूप महत्वाचं होतं कारण का ओमकार जास्त घाई केली चार ओव्हरची मॅच होती आणि मी तर म्हणेला अति घाई संकटात नाही नक्कीच राहुल आणि जर ओमकार खेळपट्टीवर थांबला असता तर तीन षटके तर आतापर्यंत किती धावा झाल्या असत्या असं काय वाटतं तुला नाही असं काय ना ओमकार थांबला जरी असं तरी पण ना 30 ते 35 झाल्या असत्या एवढे काय चांगले बॅटिंग नक्कीच थांबायचं आपण राहुल इथं मात्र ओमकारवर भरोसा तू दाखवला म्हणजे जर सरासरीचा आपण विचार केला तर 10 ते 15 धावा ओमकारने आतापर्यंत बनवल्या ओमकार ओमकार शिट्टे होता ओमकार पाटील नव्हता मुरबीचा त्या हिशोबाने 30 ते 35 झाल्या असत्या थोडासा आत्मविश्वास थोडासा जास्त होता ओमकारचा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स भरला होता यावेळेसचा चेंडू लिडिंग एज आहे का पाहावं लागेल एसी रक्षकाचा पंचांचा सिंगल हा चेंडू अतिरिक्त फेकलाय हा शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी अतिरिक्त चेंडू फेकलाय पहिला चेंडू गोलंदाजाना तर धाव येणार हो नो चेंडू आहे म्हणजेच फ्री हिट शेवटच्या षटकासाठी पहिला चेंडू खराब येणारे तीन षटके अतिशय चांगली गेली पहिल्या षटकात 7 दुसऱ्या षटकात 8 तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा 7 म्हणजे कमबॅक गोलंदाजाने दिलं होतं त्यावेळेस मात्र या राव भाई 11 संघाच्या गोलंदाजाने तीन षटके चांगली आली होती आता मात्र बंडूचा अंतिम षटक असणार आहे स्ट्रायकांना पण बघतो सचिन देखील आहे आता मात्र इथं सचिन चांगल्या प्रकारचे बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील किरण पाटील मध्ये संघामध्ये आहेत कदाचित फक्त बसण्यासाठी असतील ते कारण का त्यांची बॅटिंग बघायची सर्वांना तर आता मात्र खेळाडू बाद झाल्यानंतर किरणने उतरावं म्हणजे नक्कीच सर्वांची मात्र अपेक्षा आहे सगळ्यांची नक्कीच मागणी आहे तर आता मात्र बघूया किरण जात आहेत का काहीतरी मात्र सूचना सुरू आहेत काहीतरी मात्र चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 23 धावा धावपलकावरती आहेत आणि मॅच देखील आपण बघतो खूप महत्वाची आहे राहुलभाई महेशदादांचा नक्कीच हा संघ आहे आणि बंडूची मात्र दरम्यान गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल यस साहेब भंडारी नक्कीच जे उल्लेख केलाय जे किरणसाठी कारण किरणने अपेक्षा भरपूर दाखवल्यात इथं बंडू असं पहा पहिला चेडू अतिरिक्त होता मात्र पट्टीचा पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ ते पहावं लागेल साइड लेग स्टंप पंच बाहेर येतात हा चेडू खराब आहे फ्री हिट असेल लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेडू होता पंचांनी अतिरिक्त दर्शवलाय बंडू पंचांशी संवाद करतात का हा चेडू बरोबर होता मात्र इतना हमफाल डिसिजन असं फ्री हिट असेल फलंदाज आपण जर कुठे एष्ट्या तरी उद्ध्वस्त झाला झेल जरी डिबला तरी आपण बाद दिलं जाणार नाही लक्ष असू द्या हा वेळेसचा चेंडू बॅक टू बॅक खराब गोलंदाजी करतायत बंडू तिसरा खराब चेंडू षटकात मात्र इथनं जर आपण विचार केला तर पहा आत्मविश्वास आहे बंडू अजूनही गोलंदाजी करू शकतात तीन धावा अतिरिक्त आल्या आणि तर आयोजकांच्या धावफळकात आलेल्या धावा खूप महत्वाच्या असतील फ्रीट कंटिन्यू आहे काय तर नक्कीच किरण पाटील वा सर्वांची मांग आहे आपण मैदानावरती या फळंदाज बाद होता तिथे फ्री हिट आहे फळंदाज महेश एक वाढ वाऱ्याच्या वेगाने चेंडूवर ते पोहोचतायत मात्र शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षक येत आहेत मित्र इथं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून आलाय आणि योगेशने चेंडूला क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या फळंदाजांना मित्र फळंदाज बाद व्हा आणि किरण पाटील मैदानामध्ये उतरा असं समीकरण जर आपण सांगू शकाल कारण किरण मैदानावरती येणं गरजेचं असेल 85 धावा म्हणत नाहीत म्हणत मात्र इथनं आपण मैदानावरती या अशी मांग आहे सर्वांची प्रेक्षकांची असेल एष्ट्या उतरत येतात आणि किरणसाठी सुवर्ण संधी फळंदाज बाद हा अपेक्षा दिल्यात आणि किरणला मैदानावरती पाठवला जातो आपण थांबा इथे पहा किरणसाठी खूप काही वेगवेगळ्या बक्षीस येतात किरणने जर धावून तीन धावा प्रथमतः कम्प्लीट केल्या तर समर्थक राहुल भोईर याच्याकडून 500 रुपये असतील आणि जर दिनेश भोईर यांच्याकडून बक्षीस आहेत 1000 रुपये षटकारास विजय पाटील यांच्याकडून तब्बल 2000 आणि एका बाजून किशोर सर यांच्याकडून देखील असे 3000 रुपये भेटतील किरण पहा षटका टोकूत करता लेडी गेट मात्र इथे नशिबाची साथ होती का शॉट लेकला क्षेत्ररक्षक तयार किरण बॅक टू द पेव्हिलियन 85 झालं इथे पाणी 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 फळंदाज बाद
किरण ने भरपूर अपेक्षा झाले होते, हुशारी दाखवली होती, मात्र शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक अंडर 90 प्लस आणि चांगले क्षेत्ररक्षक, हेड विकेट झाला आणि झेल पण टिपला, हेड विकेट जर लक्ष नव्हतं राहुल, ह्याचा अर्थ काही सातत्याने समालोचन करण्याचा किती फायदा आणि किती अभ्यास ते योगेश बडवे असतात, असं वाटतं की त्या परिस्थिती काही सर पण ऑन साइडला गॅप आहे, चेंडू फरार, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार उशिराने आलेला डीजे आपण थांबायचं इथे, मात्र चौकार आलाय, काही चेडू अजूनही शिल्लक आहेत, षटक खूप आणि वेळ जास्त घेत आपण बंडू चाला, बंडू दादा आपण चाला गोलंदाजी मार्ग क्षेत्रक्षण होते, पुन्हा एकदा परिवर्तन करतायत दादा भाई इलेव्हन, स्वतः बायडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू येतोय निर्धावाला, पहा इथनही लेन चांगली होती बंडू दादांची, मात्र इथं पहिले चेंडू खराब फेकले, त्याच्यानंतर कंट्रोल दाखवलं गोलंदाजीमध्ये, संयम येणं गरजेचं असतं गोलंदाजी करत असताना, मग तिथं चार चेंडू पद आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडंसं घाटवलं गेलं आहे, पुन्हा एकदा ॲज अ बॅट टू द बॉलर खेळू काढले चेंडू स्क्रीन समोर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज, मात्र तिथं फलंदाजाला यश येत नाही मोठ्या फटक्यासाठी, स्ट्राईक क्रिकेट केली जाईल का इथने, फलंदाज धावबाद टीजी आणि षटक क्रमांक 4, चार षटकांचा खेळ इथे संपला मैदानात, आणि तब्बल चार षटकांमध्ये धावांचा आपण विचार केला तर धावा लागतायत चला आपण जास्त वेग घेऊ नका आपल्याला, कारण अजून एक मॅच इथं खेळवायची आहे, प्लीज आपण जास्त विलंब करू नका, जास्त वेग घेऊ नका, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण अजूनही एक मॅच बाकी आहे, रेग्युलरची जी मॅच आहे ती मात्र आम्हाला इथं कव्हर करायची आहे, जास्त आपण वेग घेऊ नका, लवकरात लवकर एकूण धावांची गरज आहे या मॅच मध्ये, 32 धावा झाला आहे, 33 धावेची गरज आहे, यस साहेब भंडारी, इथं आपण पाहू शकाल 32 धावांचं लक्ष, जसं फळंदाजीचा विचार केला तर भाई इलेव्हन संघाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला चांगले फळंदाज पाहायला भेटेल, दिनेश रवी, त्याच्यानंतर याचा फळंदाज, आणखी 2-3 फळंदाज आहेत, स्वतः राहुल भाई फळंदाजीसाठी येऊ शकतात किंवा महेश दादाला देखील उतरू शकतो, म्हणजे इथनं असेल तो प्रवास, मग धावांचं लक्ष खूप कमी आहे, पहा आयोजक विचार केला तर आयोजकांच्या माध्यमातून भाई इलेव्हन संघ आपण आयोजकांना इथे फायडिंग केली, आयोजकांनी प्रथम फलंदाजी केल्यात, 32 धावा ठोकल्यात आणि 33 धावांचं म्हणून मापक लक्ष आहे या खेळपट्टीवरती, षटके कशी असतील याचा ओंकार शेट्टी गोलंदाजी करणार की काय पहिल्या षटकामध्ये, बाळा पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी, तर पहा जर विकेट हॅट्रिक घेतली आणि जर किरण पाटील याने झेल टिपला तर 555 रुपयाचा पारितोषिक असेल, चेंडू चेक करायचं आहे साळांची जोडी मैदानावरती, मला वाटतं महेश दादा स्वतः नक्कीच किशोर दादा यांच्याकडून, जर किरण पाटील आणि किशोर जाधव सर, मग सर किशोर सरांकडून देखील पारितोषिक असतील किरण साडी, झेल टिपला तर 500 रुपये असतील, इथं मात्र जोडी सलामीच्या मैदानावरती, पहा चला आपण जास्त वेळ घेऊ नका, किरण आम्हाला आपल्याला अजून एक मॅच मध्ये आम्हाला इथं कव्हर करायची आहे, जास्त आपण वेळ घेऊ नका प्लीज, अजून एक मॅच मात्र पूर्णपणे बाकी आहे, जी लोक रेग्युलरची मॅच आहे ती आम्हाला मात्र टायगर विपक्ष मुरबीची मॅच आहे, त्यामाला मात्र कव्हर करायचे, टॉस साठी यायचं आहे, नक्कीच येत आहेत मुरबी संघाचे संघनायक, त्याच्यानंतर टायगर संघाचे संघनायक शिवाजी पाटील, आपण देखील यायचं आहे, टॉस आपण करणार आहोत, आमचे मांगरूगावचे सचिन पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा, संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस, कॅप्टन आला का, चला या आपण कुणाल मात्र नाही, त्यांच्याकडनं एक कॅश प्राईज आहे, बागटोबाग 3 बॉल 3 षटकार मारले असं रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राईज, हा बॉल जुना बॉल का, आज 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 जुना बॉल वगैरे नाहीये, दोघांसाठी सुवर्ण संध्या, नक्की सर दोघांसाठी सुवर्ण संधी, आमच्या दरम्यान राहुल दादांचे जवळचे मित्र आहेत ते,
निलेश निलेश दादांकडे देखील कॅश प्राइज आहे एका षटकाराला 2000 रुपये आमचे निलेश दादांच्या माध्यमातून। पहिलाच बॉल कीपरच्या पाठी जातो शॉर्ट फाइन लेग कडे ओमकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा चूक नाम बरे दर्शन खोटे कारण का इथं मात्र पुन्हा एकदा आपण बघतो यावेळी चूक झाली आहे चूक आपली आहे ती मान्य करावी ओमकार दोन आमचे नक्कीच बालादादा पाटील यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी 555 रुपये सागर पाटील नक्कीच टायगर गावशे यांच्याकडनं कॅश प्राइज होतं मात्र ते राहुल दादाला होतं मात्र राहुल दादा बाद झाले आहेत सॉरी सागर सॉरी राहुल भाई पाटील फलंदाज बाद चला शिवाजी पाटील आपण यायचं लवकरात लवकर टॉस साठी आपण जास्त वेळ घेऊ नका यस साहेब फलंदाज बाद झालाय एकदा दोन धावा कंप्लीट केल्या होत्या तेव्हा राहुल भाई यांनी मात्र फलंदाज बाद झाला अतिशय चांगलं जेल म्हणजे जसा ओंकार बाद झाला दोन धावसंख्येवर तसाच रिप्ले इथे आलाय मात्र इतने धावांवरती अंकुश लावणार का महेश दसाडी पण एकदा गोलंदाज राम ओव्हर द विकेट वेळेचा चेडू जबरदस्त पटका उंचला खेळण्याचा प्रयत्न होता मोठ्या पटक्याचा इष्टा उद्ध्वस्त होतात आणखी एक झटका दोन या धावसंख्येवर लागलेला सॉरी म्हणजे दोन्ही फलंदाज या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूमध्ये पॅवेलियन मध्ये चार ओव्हर बघा चार ओव्हर तब्बलला फिल्डिंग केली आणि फक्त एकच बॉल क्या बात आहे चला यायचंय बाहेर आपण चार ओव्हर मध्ये कमीत कमी दोन ते तीन बॉल खेळायचं होतं माहिती आहे तुम्ही मात्र एकच बॉल भेटला आहे प्लेट करण्याचा प्रयत्न होता मात्र प्लेट तुम्ही कुठे गेला चला मत आउट होत आहेत या आपण बाहेर दोघांसाठी नक्कीच कॅश प्राइज होतं महेश दादा देखील आउट आहे त्याच्यानंतर राहुल दादा देखील आउट झाला आहे तर नवीन बॅट्समॅन तर नक्कीच बाबा वडील यांच्याकडून पुन्हा एकदा एक गुड न्यूज येते भाई इलेव्हन या संघासाठी जर राहुल भाई यांचा संघ इथं सामना जिंकतोय तर बाबा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल तर दोन्ही फलंदाज बाद झाल्यात तर निलेश येतात नवीन फलंदाज मैदाना शॉट मध्ये नक्कीच निलेश आणि रवी एज अ परिचयाचे खेळाडू आहेत एकमेकाचा चांगला परिचय आहे आता इथनं मैदानावरती एक साजेदारी बनवावी लागेल कारण 32 धावा झाल्या 33 धावा बनवायच्या आहेत दोन फलंदाज बाद झाल्यात दोन्ही धावसंख्येवर इथनं गोलंदाजी करत असताना तुषार पहा हा संघातील गोलंदाज आहे निवाळी संघाचा पण विचार करता जय भोळे निवाळीच्या संघाच्या माध्यमातून सातत्यानं तुषार अष्टपैलू काम देत आलाय मात्र इथनं बॅकफुटवर राहिला थोडासा झाई इलेव्हन मात्र आपल्याला चांगली फलंदाजी दाखवावी लागेल नवीन फलंदाजा मैदानावरती नितेश टॉस आपण करूया आमच्या नक्कीच संदीप दादा पाटील यांच्या शुभ असते मांगरूळ गावच्या त्यांच्या शुभ असते आपण टॉस घेतो व्यासपीठावरती यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे चांगल्या प्रकारे इथं बॅटिंग होत असताना आल्या आल्या आक्रमण चार धावा अतिशय चांगली धुण आहे नेवाळी गावाचा आवाज नेवाळी गावाची स्पर्धा आयोजक आपण पाहू शकाल जयभोळे क्रिकेट संघ नेवाळी या तमाम सर्व आयोजकांमध्ये माध्यमातून ज्या ज्या बंडीपर्यंत याचा स्पर्धेमध्ये हातभार लावला सर्वांचा आपण शतश आभार करू प्रथमतः कारण जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलं यावेळेस पुन्हा एकदा अनुच्छते निलेश थोडेसे मागे आले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या भरून खेळण्याचा प्रयत्न होता कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्या अनुषंगेने एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होतो मात्र तो पण तो दोन धावा आल्यात म्हणजे निलेश यांनी आपला स्वतःचा परिचय खूप लवकर दिलाय एका क्षणी चौकार टोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती धावा आल्या तब्बल दोन म्हणजे सलामीचा गोलंदाज तुषार याच्या षटकात तब्बल 8 धावा येतात आणि ज्या धावसंख्येने धावा बनवायच्या आहेत ना ती धावसंख्या या षटकात कंप्लीट झाली आहे फलंदाज दोन्ही सलामीची जोडी बाद झाली जरी असली तरी मात्र भीती नाही आहे कारण रवी आहे एका बाजूला आणि एका बाजूला निलेश चांगली फलंदाजी देतोय निलेश बॅट टू द बॉलर पुन्हा एकदा लॉंग ऑन ला येणार चेंडू लॉंग ऑफ सीमार क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय मिडॉनचा चेंडू पुढे सरकला तोपर्यंत दोन धावा रवीने कंप्लीट केल्यात कॉल चांगलं होतं षटक क्रमांक पहिलं मळटीनं संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस दोन गड्यांच्या मोबदल्यात धावा लागतात धावपळगर्दी दोन बाद 10 धावा टी जे आपल्याकडे बेल कमी आपल्याला आणखी एक सामना केलाच आहे किरण जसं वेळ घेऊ नका पहा आयोजक आयोजक इलेव्हन चला आपण कोणी तो जिंकला
मुरबी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण डिसिजन दिला नाहीये. क्षेत्ररक्षण बॉल फर्स्ट होय ओमकार इथे कळवते की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू कारण मागील सामन्यामध्ये समजा धावा डिफेंड केल्या होत्या. इथं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करणार समज संध्याकाळचा सुमार असेल मात्र प्रथम फलंदाजी ही करू शकत होते. मात्र इथं नाणेफेकी जिंकल्यानंतर संघाची जे म्हणजे संघामध्ये ऑल बिल्डिंग्स होतो आणि त्यानंतर डिसिजन घेतला जातो. प्रथमतः स्ट्रायकिंगमध्ये असेल रवी जंगम. पहा बऱ्याचशा कळण्या खेळाडूला म्हणजे भव्यदिव्य स्पर्धेमध्ये स्पर्धा सामना कसा आहे असो सामना जरी शो मॅच जरी असला तरी फलंदाज चांगला आहे ज्याने राहुलभाई पाटील जागृती लोन संघाच्या माध्यमातून सातत्याने सलामी दिली आहे. मात्र इथनं वन डाऊन साठी मैदानावरती आलेला रवी प्रथम तास स्ट्राईक एंडमध्ये गोलंदाज पाईपलाईन एंड कडून तयार आहे. गोलंदाज बॉलर्स नेम धनेश. नक्कीच किरण पाडीलला सुवर्ण संधी येतो. झेल पकडा 555 रुपयाचं पारितोषिक असेल बाळा पाडील यांच्याकडून. पहा बाळा पाडील माझ्या जवळ बसले आहेत आणि अतिशय चांगलं आपल्या खेळाडूंवरती इथे प्रेम कारण इतनं खेळण्याची संधी कमी मिळतोय खेळाडूंना कारण शो सामन्यामध्ये किरण ज्या सातत्याने मैदानावरती पहा 7-10 ते 15 वर्षांची हिस्ट्री आहे. ज्यावेळेस अंडरअर्म खेळ चालत होता त्यावेळेस मात्र किरण वैयक्तिक एकटे सामने घडवायचा ही या किरणची ओळख आहे. म्हणजेच क्रिकेटला सातत्याने किरणने आजपर्यंत खूप जोपसले. हाच तो किरण मैदानावरती डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला घेऱ्यामध्ये. चला गेम ऑन करा धनेश आपण जास्त वेळ घेऊ नका किरण कारण आपल्याला सामना खेळवायचा आहे महत्वाचा. पुढे एकदा धनेश शॉट प्लेन तो ती रवी साठी हवाई फायर मात्र चेंडू खूप उंच गेलाय. अकवर्स डीप मध्ये अप्रतिम छेल मात्र रवी याची पारी संपुष्टात आली आहे. तिसरा धक्का 10 या धावसंख्येवर फाय 11 संघाला डीजे. चला नक्कीच महेश दादांचा जर विचार केला तर त्यांना प्रत्येकी वेळेस खूप सारं खेळायचं असतं. राहुल दादांची स्पर्धा होती एका बॉलमध्ये बाद झाले होते या देखील स्पर्धेमध्ये एकाच बॉलवरती बाद होत आहेत. सध्या त्यांना मात्र यावेळेस खूप कमी ठिकाणी मैदानात खेळण्यासाठी कारण का वेळ नसतो. नगरसेवक देखील आहेत मात्र हा वेळात वेळ करून आले आणि 4 ओव्हरनं तब्बल क्षेत्ररक्षण केलं आणि फक्त एकच बॉल खेळले. त्यांना असं वाटतं की पुन्हा एकदा आपण जावं मैदानाच्या आतमध्ये. नियमाप्रमाणे आपल्या जाता येणार नाहीयेत कारण आता आपण बाद झालो आहोत. नक्कीच राहुल कारण खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याच्या झालेल्या क्रिया इथं त्याचं पुढे एकदा आठवण केली जातोय. तर फलंदाजाला म्हणजे गोलंदाजाला यश मिळालं आहे. धनेश हा अतिशय चांगला गोलंदाज आहे संघाच्या माध्यमातून. फलंदाज नवीन मैदानावरती येतोय सकाळ आपण ज्याने भारूच आणि अजय अप्रतिम खेळाडू डाव्या हाताचा भिस्फोटक फलंदाज अडवली संघाचा परिचय या खेळाडूनं अक्षरशः अडवली संघाला पडदे वर्ध्यावरती आणलं तोचा खेळाडू. यावेळेसचा चेंडू पहा गोलंदाज मोठा आहे त्याच्यासमोर आपल्याला चांगली फलंदाजी द्यावी लागेल. निलेश इथनं मात्र आडव्या बॅटने पहिल्या षटकात धावा आल्या मात्र इथनं धनेश तुला रूम देणार नाही आहे म्हणजे जागा बनवून खेळावं लागेल. खेळण्यासाठी तुला जागा बनवावी लागेल. इथनं ती क्रिया या मैदानावरती आपल्याला द्यावी लागेल. फलंदाज थोडंसं दडपण कारण धावसंख्या कायम धावसंख्येचा आपण विचार केला तर चेंडू आतापर्यंत फेकले गेले तब्बल थोड्या वेळेचा धाव घेण्याचा प्रयत्न नाकारला जातो. अजय याचा दडपण ओंकार शेट्टे काय एष्टी रक्षण होतोय. चेंडू मागे लगेच जातो आणि चेंडू उचलतो फेकतोय तो पण तो पहा आणि सामना फास्ट केल्याचा आपण चांगलं चांगलं इंस्ट्रक्शन होतोय. आतापर्यंत चांगला फटका खेळला होता म्हणजे झेल टिपला आणि त्याच्यानंतर पहा राहुल भोईर चर्चेत आहेत. इथे संवाद दिला जाईल राहुल भोईर यांच्या बरोबर. पुलटॉस होता ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला थांबवण्यामध्ये यश येत नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमर्जेच्या बाहेर चौकार थांबायचं. चला गेम ऑन करा पंच म्हणून जास्त एक एक सेकंद महत्वाचं आहे. इथनं सामना आपल्याला मुरबी बनाब डायगर पाहू शकाल. आपण एक बिग फाइट सुरेख सामना प्रेक्षकांनी पुढे जाऊ नका कारण प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसात अंतिम चाळा. क्लीन समोर धनेश चेंडूला अडवले मी म्हणे अडवले नाही चेंडू अडला एक्झॅक्ट जाऊन चेंडू प्रथम त्याच्या अंगावरती जाऊन थेट लागतो आणि तिथनं चेंडू थांबला आणि स्वतः फॉलो थ्रोमध्ये पुन्हा एकदा जाऊन चेंडूला घेतो. तोपर्यंत सिंगल आली आहे. इथं मात्र हे षडक खूप चांगलं गेलंय धनेशाचा. धावांचा विचार केला तर धावा लागतात धावपैकी 15 धावा. धावा आल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 तोपर्यंत चेंडू फेकले गेल्यात. 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला फास्ट खेळवा किरण आपण जरा पहा आयोजक आहात आणि आपल्याला सामनाही कम्प्लीट करायचा आहे. अजय साठी क्षेत्ररक्षण पहा क्षेत्ररक्षक किती बाहेर आले हे पाहणं गरजेचं असेल. चला
ओमकार शेट्टी हा ओमकार शेट्टी काही करत नाही म्हणजे ओमप्रकाश षटकक्ष भरपूर काही करतो ओमकार शेट्टी. राहुल पहा क्षेत्ररक्षण सजवले गेले असा परिचय देतो स्वतःचा चांगला म्हणजे समर्थन करू शकतो चांगले खेळही करू शकतो. इतनं जर उतरला तर मग जी जी स्पोर्ट वाकलन संघामध्ये जागाही बनू शकतो. फुलटॉस होता आजेसाठी मोठ्या फटक्यासाठी निघेले मध्ये इथे चेंडू बॅकवर्सला डिपीट विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक पुढे येतात चेंडूला उचलला फेकणार तोपर्यंत दोन धावा नक्कीच. जर राहुल भोईर सांगतोय की नक्कीच जर अशा प्रयत्नाचा प्रयत्न केलं आणि प्रयत्नार्थी परमेश्वर तर ओंकार शेट्टी जी जी स्पोर्ट वाकलन संघामध्ये जागा बनू शकतो यात शंका नाहीये. पाणी येणार नाही संध्याकाळ झाली संदीप प्रकाश थोड्या वेळात येणार त्याच्या आधी आपण पाणी येणार नाही. आता येत दोन्ही फलंदाज अजय तर आता गेले आणि तसे निलेशला ताणी लागत नाही. बारा चेंडू शिळक आहेत आणि धाबांची गरज आहे. इतने धाबा झाल्या धावपैकी 17 म्हणजे अजूनही 16 धाबा बनवायच्या आहेत. पहा 12-16 समीकरण थोडस अवघड आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा बाळा पाटील यांच्याकडून सूचना येत आहेत. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये असतील बाळा पाटील यांच्याकडून आणि फलंदाजांना देखील सुवर्ण संधी असेल. काही फलंदाजांनाही सामना जिंकला तर सांघिक संघासाठी 1000 रुपये दिले जाईल. पहा आयोजक 11 पुन्हा एकदा आपण जास्त वेळ घेता महेश गायकवाड यांच्याकडून जर सामना जिंकला तर भोजनाची व्यवस्था होईल. पहा त्याच्याबरोबर आणखी काय असेल ते चला मग इथन तर चला आपण इथेपर्यंत गेम ऑन करू. राहुल भोईरे जास्तीत जास्त अतिशय चांगला समालोचन देत असताना इथं ओमकार शेट्टीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत आणि हा फटाफटका गगन चुंबी स्पर्धेतील सर्वात उत्तुंग षटकार निलेश पाटील याच्या बॅटनं आलेला दर्जेदार डीजे. आणि ओमकार याच्यासाठी जर मी जर विचार केला तर राहुल भाई सांगतात का ओमकार असे असे काय सांगत होता म्हणजे इकडे तिकडे ऑफसाईडला ऑफस्टिक वर टाकायचा चेंडू का मिडलला टाकायचा आहे घोडे टाकत आहे मागे टाकायचा आहे का पुढे टाकायचा आहे म्हणजे चर्चेत राहुल भोईर आहे. कारण इथे राहुल भोईर आहे इथे योगेश मडवी नाही आहे. खूप मजा आली रिव्हर्स झाला आहे आणि हा चेंडू गरज होती का दुष्काळात 13वा महिना आला कि मात्र मी म्हणेन विनाशकारी विपरीत बुद्धी. फलंदाज निलेश चांगलं फलंदाजी करत होता आणि तर एष्ट्या उद्ध्वस्त होतात बिग विकेट. थँक्यू. आपण प्लीज थोडासा वेळ कमी घ्या जास्त आपण ना वेळ घेऊ नका कारण का आम्हाला अजून एक मॅच खेळवायची आहे. तर आपण ना नक्कीच दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे. चला मुकेश आपण आतमध्ये येऊन थांबा आपण यायचं समोर इकडे. नक्कीच निवाळी संघ जिंकला तर मामाचा थाबा इथे निवाळी संघासाठी भोजनाची व्यवस्था केली जाईल आणि जर इथं 5-11 संघ सामना जिंकतोय तर महेश दादा गायकवाड यांच्याकडून व्यवस्था तर आहे जिंकेल कोणीतरी हे मात्र आहे सामना कोणीतरी जिंकणार कारण आतापर्यंत जे सामने झाले त्याच्यामध्ये प्रत्येक संघ एक संघ सामना जिंकतोय आणि एकाला मात्र आणि समालोचनासाठी असेल जिंकले तर मांग करू आपण जो संघ जिंकेल त्याच्यानंतर डिफेंड विजेता संघ असा आपण टॉकडाऊन आहे. स्क्रीन समोर खेळाची संधी आहे अप्रतिम फलंदाज बाद दिनेश बिग विकेट सामना मात्र इथं आणखी 10 ते 15 मिनिटे घेणार कारण फलंदाज दिनेश पाटील पॅवेलियनच्या रस्त्याला. थँक यू डीजे. क्या बात आहे किरण काहीतरी सांगतायत करायचं काय आहे नक्कीच बघा मात्र खूप सारे ते नक्कीच मेहनत घेत आहेत कारण का स्पर्धा देखील तेवढीच मोठी आपण त्यांच्या मान्यमधून बघितली आणि आता मात्र खूप सारे मेहनत घेत असताना ते यावेळेस या मॅचसाठी प्रत्येक जण क्षेत्ररक्षण लावतोय. ओंकार काहीतरी वेगळं सांगतोय किरण काहीतरी वेगळं सांगतोय क्या बात आहे. दनेश इकडे समोर उभा आहे तो काहीतरी सांगेल म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाचं काहीतरी सांगतोय की आपण हरकत नाहीये
महत्त्वाचा राहुल याच्यावरती एक लहान मर्यादित म्हणजे असं ज्या वेळेस बालवाडी तशी लहान पोरं असतं त्यावेळेस असं सांगते जंगल जंगलच्या प्राण्यांनी जेवण केलं असं हे बालगीत होतं त्या पद्धतीचं नृत्य मैदानावरती चालू आहे. कोणी काय केलं आणि कोणी काय केलं असं म्हणजे वाघ म्हणेन मी आणीन आणि मी ते म्हणजे प्रत्येक प्राणी वेगवेगळा कसं सांगतो आणि तसं म्हणजे दृश्य मैदानावरती होतोय. मग या दरम्यान बघतो आपण प्रत्येक जण इथं मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न करतोय. मॅच देखील महत्वाची आहे. अजय मात्र यावेळेस चेंडूला फक्त सन्मान देतात. क्या बात आहे किरण. मी तर म्हणेल तिथे नक्की ते पकडत का होते कारण का आता उन्हाळा आहे शिंबोऱ्या देखील तिथे मिळणार नाहीयेत. तिथे शिंबोरी वगैरे निघाली असेल किरण. नक्की काय होत क्या बात आहे निघाली असेल एखादी वाईस कारण का उन्हाचा टाइम आहे कदाचित किरण तिथे आहेत म्हणजे काय होऊ शकेल. असू दे असू दे होऊ शकतं. त्यांना वाकण्यासाठी थोडासा नक्कीच त्यांना बघितलं गेलं तर त्रास थोडेसे जाणवतात. ते कमरेवरती हात देखील ठेवला आता. संध्याकाळी 4-5 बॉम्बच्या बॉटल नक्की संपणार आहेत. ऑन साईडला खेळाडू शून्यवरती येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा मात्र इथं नक्कीच होणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 ने जाईल पुढे. एकूण 10 मात्र धावपालकावरती येत आहेत. यावेळी 27 धावा अजूनही बघतो आपण. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे मॅचमध्ये. 6 धावेची फक्त आणि फक्त गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे म्हणजे आपण बघतो इथनं जर विचार केला तर चेसिंग कंपल्सरी आहे. काहीतरी मात्र इथनं कानमंत्र बघतो आपण. यावेळेस दिले जात आहेत सचिन पुन्हा एकदा. हा चेंडू डावा स्टिक वरती आहे. क्या बात आहे दर्जेदार असं एक्स्ट्रक्शन आमच्या ओमकार शेट्टींच्या माध्यमातून. तोपर्यंत बघा चेंडूवरती राग करून काय होणार नाही ओमकार. रिलॅक्स कूल डाऊन. अजूनही 5 धावेची गरज आहे. सचिन मी तर म्हणेन इथंच खेळतात तरी सुद्धा आज थोडासा खराब खेळ. सॉफ्टने चेंडूला फक्त सन्मान केला. आपण धावू नका आपण नका धावू. भाग मिल्का भाग भाग. क्या बात आहे. कदाचित किरण मले गेले असते तर चेंडू थांबला असता त्याच्या वजनाने. मात्र या दरम्यान दीपक थावले त्यांचं वजन कमी आहे. चेंडू देखील खूप वेगाने गेला आणि सामन्याचे बघतो आपण आता मात्र लेवलमध्ये आहे. चला चला आपण जास्त वेग घेऊ नका विलंब करू नका. ओमकार शेट्टीला शेवटचे टक द्या. नक्कीच ओमकार सांगतो माझ्यावरती तुम्ही भरोसा दाखवा. चला ओमकार शेवटचा अंतिम षटक फेकायचा आपण. एक पाहिजे ओमकार. चला एक धाव जर ओमकारने दिली नाही तर माझ्याकडनं कॅश प्राईज आहे. त्याच्यानंतर आमचे संभाजी नक्की साहेबांकडनं देखील कॅश प्राईज आहे. त्याच्यानंतर आमचे योगेश मडवे यांच्याकडनं देखील कॅश प्राईज आहे. जे मागशील ते मिळेल. एखादा विषय फक्त गरज आहे. चला 85 धावा सांगितल्या होत्या 50 झाल्या नाहीत. 80 ते 85 बनू म्हणे आम्ही. क्या बात आहे. वेळ आहे सामना आपल्याला खेळवायचा. अजून एक पूर्णपणे थकले आहेत. ओ बॉल सूर्य नक्कीच सूर्य डोळ्यावरती आला असेल. सूर्य सूर्य नक्कीच आला असेल का डोळा सूर्यावरती गेला. नक्कीच असं काहीतरी झालं असेल. 2000 रुपये कॅशला होते. 1000 घेतले असे वाटून आपण. मग काय हरकत नाहीये. मॅच मात्र जिंकली आहे अगरमान. यावेळेस राहुलबाईंची नक्कीच संघ होता महेशधरांचा संघ होता. यांनी मात्र मॅच जिंकली आहे. आपण रेग्युलर मॅच सुरू करूया. चला प्रेमदिलेवन मुरबी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्जुन इलेव्हन डायगर टीम आपण अजिबात वेळ नाही घेता. आपले आघाडीचे 2 जे बॅट्समॅन आहेत तर आपण लगेचच पाठवायचे मैदाना शॉट मध्ये. जेणेकरून बाला पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. संघासाठी 1000 रुपये आहेत. बाई इलेव्हन चला राहुल दादा आपण यायचं आहे. 1000 रुपये आपल्या टीम साठी आले आहेत. त्याच्यानंतर कॅश प्राईज देखील होतं. ट्रॉफी देखील दिली जाणार आहे. सर आपण यायचं लवकरात लवकर. 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील असणार आहे. क्या बात आहे खूप दमले आहेत. एकच तर बॉल केले राहुल दादा तुम्ही. मही झाला देखील एकच बॉल. तरी तरी घाम बघा किती फुटलाय. या अंकुश 1000 रुपये. चला अंकुश 1000 रुपये आहेत ते देखील दिले जातील. कॅश प्राईज आहे तो देखील दिला जाणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
कोणचा? 1000 रुपये।